नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मिशन मराठी या आपल्या ऑनलाईन एज्युकेशन क्लासवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण येत्या दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकामधील पाठ क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम या पाठाचा अभ्यास करत आहोत. या पाठावर अगोदर आपले 3 व्हिडिओ लेक्चर बनलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ते देखील तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर विद्युतधारेचे औष्णिक परिणाम संदर्भात गणितं आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला हे गणितं नेहमीचे डोकेदुखी बनलेले असतात, पण तुम्ही हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि तुम्हीच मला रिप्लाय करा की तुम्हाला किती समजलं ते. कारण मला पूर्ण खात्री आहे की जो कोणी हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण मन लावून बघेल त्याला 100% फायदा होणार आहे. कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने हे गणितं कसे सोडवायचे हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ओके, हे एक उदाहरण दिलं आहे, आपण अगोदर व्यवस्थित वाचून घेऊया. चला तर, नायक्रोम. कोण? नायक्रोम. या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार किती मीटर लांबीची आहे? 6 मीटर लांबीची. कोणत्या धातूची? तर नायक्रोम या धातूची ती तार आहे. तर तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. ओके, उष्णता निर्माण करण्यासाठी ती तार आपणास दिलेली आहे. इथपर्यंत हे वाचन झालं. पुढे बघूया, तिचा विद्युतरोध 24 ओहम इतका आहे. किती आहे तिचा विद्युतरोध? तर 24 ओहम इतका आहे. बरोबर, ही तार निम्म्यातून तोडून जर का आपण कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का, असा हा प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. पुढे बघा, शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलीची टोक 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या विद्युत घटाला किंवा स्रोताला जोडलेलं आहे. मित्रांनो, गणितं सोडवत असताना दिलेले उदाहरण व्यवस्थित वाचता येणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जर तुमचं उदाहरण व्यवस्थित वाचन झालं तर तुम्हाला गणित सोडवण्यात खूप खूप फायदा होत असतो. तर आतापर्यंत जे आपण उदाहरण वाचन केली त्याच्यात आपल्याला काय काय माहिती भेटते ते आता बघूयात. 6 मीटर लांबीची नायक्रोम या धातूची तार आहे. कोणत्या धातूची? नायक्रोम या धातूची. किती मीटर लांबी आहे तिची? 6 मीटर. ही जी तार दिली आहे तिचा रोध किती आहे? 24 ओहम एवढा तिचा रोध आहे असं ते म्हणतात. बरोबर, आणि ते पुढे काय म्हणतात, ह्या तारेला अर्ध्यात तोडली म्हणजे 3 मीटर अधिक 3 मीटर. म्हणजे असे जर तिचे 2 तुकडे केले, तुकडा 1 आणि तुकडा 2, त्याच्यापैकी जो हा अर्धा तुकडा आहे 3 मीटरचा. ओके, मग ही तार अर्धी केल्यामुळे आपणास जी मिळणारी उष्णता आहे ती जास्त असेल का कमी? जास्त का कमी, असा तो प्रश्न विचारलेला. तर आपण आता जी आता माहिती घेतली ती व्यवस्थित लिहून घेऊया. तारेची लांबी 6 मीटर म्हणजे लेंथ इज इक्वल टू 6, रेजिस्टन्स इज इक्वल टू 24 ओके ओहम, विभवांतर इज इक्वल टू 220 व्होल्ट. बरोबर, आता हे झालं इथपर्यंत एक माहिती. आणि जी पुढच्यासाठी आपल्याला करायची आहे ती आता तारेची लांबी आपल्याला करायची आहे 3 मीटर, अर्धी तोडून टाकली. बरोबर, म्हणजेच तिची लेंथ ही कमी झाली आणि रेजिस्टन्स देखील अर्धा होऊन जाईल ना, मग तो 12 ओहम एवढाच राहील. पण विभवांतर तर तेच राहणार आहे 220 व्होल्ट. एवढी माहिती क्लिअर आहे तुम्हाला? चला उदाहरण कसं सोडायचं ते बघूया. आता दिलेली माहिती ऑलरेडी जी त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती आपण इकडे लिहूनच घेतलेली आहे की विद्युतरोध हा एवढा आहे, विभवांतर एवढे आहे. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की हा जो पहिला सेगमेंट आहे आपला अ, अखंड तारेचे कुंतल, तिच्यातून निर्माण होणारी विद्युत उष्णता दॅट इज विद्युत शक्ती पी इज इक्वल टू V² / R ही अचानकच त्यांनी मांडणी करून दिलेली आहे, ती तुमच्या लगेचच डोक्यात उतरली नसेल मला पूर्ण माहिती आहे. म्हणून त्यांनी हा जो फॉर्म्युला वापरलेला आहे पी इज इक्वल टू V² / R तो कसा आला हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही किती पण उदाहरण रट्टा मारून सोडवलं तरी काही फायदा नाही आहे. चला तर हा फॉर्म्युला कसा आला ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. आपण ह्याच पाठावरील दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण ह्या टॉपिकवर विद्युत शक्ती दॅट इज पी इज इक्वल टू ऊर्जा डिवायडेड बाय त्यासाठी लागलेला टाईम हे समीकरण शिकलेलो होतो. म्हणजे विद्युत शक्ती म्हणजे काय? ऊर्जा पर युनिट टाईम, एका सेकंदाला किती ऊर्जा ट्रान्सफर होते ती म्हणजे विद्युत शक्ती. इथं देखील व्याख्या तुम्हाला करता येते. व्हॉट इज विद्युत शक्ती? विद्युत शक्ती इज ऊर्जा ट्रान्सफर पर युनिट टाईम, पर युनिट टाईम, पर युनिट टाईम. रिपीट करतोय खूप खूप. ओके, पर युनिट टाईम म्हणजे, युनिट टाईम म्हणजे एक सेकंद.
मग एका सेकंदाला जेवढी ऊर्जा ट्रान्सफर होईल तेवढी त्या घटाची ती विद्युत शक्ती झाली. मग हाच फॉर्म्युला आपण विद्युत शक्ती दॅट इज व्ही ए बी क्यू डिवायडेड बाय टी असा सोडवला होता. कारण तिथं दिलेलं आहे, तुम्ही जाऊन बघा त्या पाठावर, पेज नंबर 48 जाऊन बघा. विभवांतर ऊर्जा म्हणजेच विभवांतर, ऊर्जा म्हणजे काय, विभवांतर इंटू चार्ज. आणि इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलेलो आहोत की क्यू डिवायडेड बाय टी इज नथिंग बट आय, कारण इलेक्ट्रिक करंट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. क्यू काय, चार्ज आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे युनिट टाईमला किती चार्ज हा फ्लो झाला, म्हणून ते पुढे बनतं व्ही आय. ठीक आहे, मग कुठपर्यंत आलो आपण, पी इज इक्वल टू व्ही आय असा तो फॉर्म्युला झाला. दॅट इज विद्युत शक्ती इज इक्वल टू विभवांतर इंटू इलेक्ट्रिक करंट. इथपर्यंत क्लिअर झालं मित्रांनो, पी इज इक्वल टू व्ही आय. ओके, मग हा फॉर्म्युला तुमचा तात्पुरता लक्षात तुम्ही असू द्या. आणि आपण अजून मागे एक फॉर्म्युला शिकलो आहोत, कोणता फॉर्म्युला, दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला शिकलेलो आहोत आपण. ओके, मग ह्या फॉर्म्युलेला आपल्याला असं कन्वर्ट करता येईल, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर, कारण आय इथंच राहिला, हा आर इकडे गेला म्हणून व्ही भागीला आर झाला, व्ही भागीला आर झाला. मग आता काय करायचं, ही आयची किंमत ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या. ती ठेवल्यानंतर काय होईल, पी इज इक्वल टू व्ही इंटू आयच्या जागेवर व्ही डिवायडेड बाय आर, बरोबर. मग आता काय करा, व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, मग काय आलं उत्तर, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. क्लिअर झालं तुम्हाला, अशा प्रकारे हा फॉर्म्युला इथं वापरण्यात आलेला आहे. आणि तो कसा निर्माण झाला ते तुम्हास मी चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर कसा आला हे क्लिअर झालं, जर का हे क्लिअर झालं असेल तर अगदी सोपं आहे तुम्हाला समजणं. चला, तर विद्युत शक्ती इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा तो फॉर्म्युला निर्माण झालेला आहे, बरोबर. मग दिलेल्या माहितीनुसार काय करायचं, विभवांतरची किंमत टाकून दिली 220, दॅट इज ब्रॅकेट स्क्वेअर, अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू 24. मग काय येतं, 201 वॅट, विद्युत शक्ती वॅटमध्ये मोजतात, बरोबर. मग आता समीकरण बीमध्ये काय केलेलं आहे, विद्युत शक्ती इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा फॉर्म्युला तसाच वापरलेला आहे, पण इथं रेजिस्टन्स हा 24 जागेवर 12 झालेला आहे. का झालेला आहे, कारण ही एवढी जी 6 मीटर लांबीची ही तार होती ना, तिचा टोटल रेजिस्टन्स 24 ओहम एवढा होता. आणि जर तारला ब्रेक केली अर्ध्यामध्ये मग रेजिस्टन्स देखील अर्धा होईल, म्हणून रेजिस्टन्स राहतो 12 ओहम, बरोबर. बस मग त्या व्हॅल्यूज तिथं पुटअप केल्या, व्ही तसाच राहिला 220 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि रेजिस्टन्सच्या ठिकाणी 24च्या ठिकाणी आता तार अर्धी झाल्यामुळे 12 आला. मग त्यांच्या जो पण गणितीय समीकरण सॉर्ट आउट होतं ते पुढे उत्तर निघतं 403 वॅट, आणि पहिल्याचं निघालेलं होतं 201 वॅट. क्लिअर आहे मित्रांनो. मग जेव्हा तार तुमची अखंड होती, म्हणजे ती टोटल 6 मीटरची होती, तेव्हा निर्माण झालेली विद्युत शक्ती ही 201 वॅट एवढी होती, आणि जेव्हा तार अर्धी केली तेव्हा निर्माण झालेली विद्युत शक्ती ही 403 वॅट एवढी आली. मग 201 इज लेस दॅन 403, म्हणजेच काय, तर 403 ग्रेटर दॅन 201, म्हणजेच जेव्हा आपण तारेचा तुकडा अर्धा करू आणि तिच्यातून विद्युत शक्ती पाठवू, तर तेव्हा तिच्यात निर्माण होणारी उष्णता ही पूर्ण तारेपेक्षा ती डबल झाली. तर तुम्ही शास्त्रीय तत्वानुसार उत्तर द्यायचं आहे, जर का तार अर्धी केली तर उष्णता ही जास्त मिळते. मित्रांनो, कशाप्रकारे हे गणित सोडवले जातात मी तुम्हाला जाणूनच डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी समजाव्या, नाहीतर अगदी सोपं होतं. पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, आणि मग त्याचे गणितीय सॉल्व करा, आणि मग उत्तर येतं 201, आणि इकडे येतं 403, म्हणून म्हणायचं की हे ते बरोबर. पण तसं नाही, तुम्हाला पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हे कुठून आलं हे अगोदर समजणं खूप गरजेचं होतं. त्याचबरोबर तुम्हाला उदाहरण वाचून उदाहरण समजणं हे देखील खूप गरजेचं होतं. उम्मीद करतो मी जे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल, म्हणून चांगला अभ्यास करा आणि लवकर लवकर वर्गामध्ये टॉपर करा. आणि ज्यांना ज्यांना हे उदाहरण आता व्यवस्थित लक्षात आलं असेल त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये देखील कळवायचं आहे. आणि शाळेत
आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे की सर आम्हाला हे उदाहरण अशा प्रकारे समजलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर माझे लेक्चर्स आवडत असतील तर प्लीज लाईक करण्यास कंटाळा करू नका, कारण खूप जीव लावून हे लेक्चर बनवावं लागतात, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्ही जर लाईक केलेत तर मला अजून तुमच्यासाठी जास्तीत जास्त लेक्चर बनवण्याची ऊर्जाही भेटत असते. चला मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण बघूया. त्याचं वाचन अगोदर आपण करूया. एका 9 ओहम विद्युतधारा एका गटाला जोडली असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतरोधामुळे विद्युतरोधात प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. विद्युतरोधास किती विभवांतर लागले आहे ते काढा. चला उदाहरण वाचून झाल्यावर काय काय लक्षात येतं की एका 9 ओहम विद्युतरोधाला एक घट जोडलेला आहे, जो की रोध आहे रेजिस्टन्स तो किती आहे 9 ओहमचा आहे आणि त्याला एक विद्युत घट जोडलेला आहे. त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे विद्युतरोधात प्रति सेकंदाला 400 जूल इतकी उष्णता तयार होते. किती उष्णता तयार होते? दॅट इज हीट इज इक्वल टू 400 जूल एवढी उष्णता तयार होते. तर विद्युतरोधास किती विभवांतर लागले आहे ते काढा, म्हणजे व्ही आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. ओके, मग दिलेल्या माहितीनुसार प्रति सेकंड 400 जूल इतकी उष्णता म्हणजेच काय? तर आपण शिकलो आहोत अगोदर पी इज इक्वल टू 400 जूल प्रति सेकंड आला, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू ऊर्जा पर युनिट टाईम. इथपर्यंत क्लिअर आहे? मग ती मांडणी आपण इथं केली पी इज इक्वल टू 400 / 1 सेकंड. मग आपण हा फॉर्म्युला देखील शिकलो आहोत पी इज इक्वल टू v² / r, आताच आपण जस्ट बघितला, बरोबर आहे का नाही? मग पीची किंमत काय आली 400 / 1 = 400, बरोबर. ती इथं टाकली, 400 तसाच ठेवला आणि इज इक्वल टू v² / r. रेजिस्टन्स किती आहे 9 ओहम, मग त्याची किंमत इथं टाकली, पुटअप केली, बरोबर. मग काय झालं तुमचा 400 = v² / r, म्हणजेच काय झालं v² = 400 * 9. मग यांचा गुणाकार काय झाला 4 * 9 = 3600, बरोबर. म्हणून v² = 3600 = v = √3600, बरोबर. मग हे स्क्वेअर रूट सॉल्व केल्यानंतर काय होईल, v = तुम्हाला माहितीच आहे 3600, याचं वर्गमूळ किती येईल 6 6 36, म्हणजे 60चा गुणाकार, म्हणून v = 60. क्लिअर आहे? v = 60 ते आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे आपणास तेच उत्तर इथं भेटत आहे, दॅट इज v = 60 व्होल्ट. म्हणून 9 ओहम एवढ्या रोधातून जी विद्युतधारा जाते आणि तिच्यामुळे प्रति सेकंदाला 400 जूल इतकी उष्णता तिथं निर्माण होते, तर अशा परिपथामध्ये विभवांतर किती असेल हा तो प्रश्न होता आणि तो कशाप्रकारे सॉल्व करायचा ते आपण इथं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. उम्मीद करतो मित्रांनो तुम्हाला आजचे दोघंही समीकरण व्यवस्थित समजले असतील, आणि जर नसतील समज तर तुम्ही मला खालील दिलेल्या मोबाईल नंबर 7002302453 याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात. चला तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित उदाहरण 3 आणि 4 हे सोडवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.